नमस्कार, मी अनिकेत संजय शेळके, धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर. पोल्ट्री व्यवसायकांसाठी धन्वंतरीचं कॅटल रिच प्रोडक्ट हे एक नवं संजीवनी देणारं प्रोडक्ट आहे. याचे रिझल्ट जे प्रोडक्ट आपण यूज करतो त्यांना येतातच, परंतु आपल्या विभागात, आपल्या रॉ विभागातील कोकबन गावचे पोल्ट्री फार्मर मेघनाथ वाडकर हे आपल्यासोबत आहेत. ते त्यांचा स्वतः आलेला रिझल्ट आपल्यासोबत शेअर करतील. नमस्कार सर, आपण आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव मेघनाथ गंगाराम वाडकर, मुक्काम पोस्ट कोकबन, तालुका रोहा, जिल्हा रायगड, कोकबन इथे मी राहतो. आणि जवळजवळ हा पोल्ट्री व्यवसायामध्ये जवळजवळ 4 ते 5 वर्ष माझं चालू आहे. तर अगोदरच मी सगळी कंपनीची, प्रीमियर कंपनी आमची आहे, प्रीमियर कंपनी मला पिल्ली देतो. सगळे दवा वगैरे, औषधं वगैरे लागणारी ती कंपनीच पुरवते. परंतु हे शेळके साहेबांची माझी योगायोगाने काही दिवसाला, कालानंतर 2 वर्षानंतर भेट झाली आणि गेल्या वर्षीपासून मी वापरायला लागलो. तर पहिल्यांदा जे कंपनी मला औषधं द्यायची आणि त्याचा वापर करायचो मी, त्या वापरामध्ये कमीत कमी जर आपल्याला 2.5 किलोचा पक्षी, 1800 ग्रॅम म्हणजे मोठा पक्षी पकडला जातो. आणि त्याच्या पुढे जर वाढवायचं जर असेल, कमीत कमी म्हणजे 1800 म्हणजे झाली, पक्षी एखाद्याचं मोठाच पकडतात, पण त्याच्या पुढे ते 46-47 दिवस असे ठेवायला लागायचे. आणि जिथून मला शेळके साहेब भेटले आणि त्यांनी हे जे मला औषध दाखवलं, हे औषध तिथून त्यांनी त्याचा डोस लावायला सांगितलं, नियमित चालू करायला सांगितलं. पहिल्या आठवड्यापासून कसं द्यायचं, किती द्यायचं, त्याचे प्रमाण सांगितले सगळे. आणि त्यानंतर जवळजवळ मला 35-36व्या दिवशी 2.5 किलो वजन मिळायला लागला. आणि तिथून भरपूर नफा झाला, भरपूरच थोडं व्यवसायामध्ये वाढ झाली. आणि जरा लवकर लवकर कमी दिवसात जास्त पक्ष्यांचं वजन वाढायला लागलं, मरतूक कमी होत आहे. आणि जेणेकरून त्या सर्दी वगैरे पकडतं पक्ष्यांना, ते सर्दी वगैरे ह्या औषधाने पकडत नाही. विष्ठा पक्षाची भरपूर पातळ होते, ती विष्ठा वगैरे ह्यानी एकदम सुकीटाक होता. आत्तासुद्धा माझ्याकडे तो बघा, हा तूस मी जमा केलेला आहे, पण एवढा सुकाटाक, एवढा सुकाटा हे ज्याप्रमाणे आपली गिरणीत भरतो तूस, ह्या प्रकारचाच एकदम सुकाटाक. ह्याच्या आधी मला बघायचं तर एकदम लादेच्या लादे शिटवायच्या निघायच्या, एकदम पातळ विष्ठा निघायची, शिटवा पातळ निघायचं कोंबडीच्या पोटातून. हा औषध चालू केल्यापासून एकदम सुकाटाक शिटवा आणि एकदम मरतूक वगैरे कमी हे करून आज जवळजवळ मी 34-35व्या दिवशी 2.5 किलोची बॅच काढली आहे. तर तुम्हाला आल्यावर द्याल, तुम्ही इतर पोल्ट्री व्यवसायकांना तुम्ही काय संदेश द्याल? आता इतर पोल्ट्रीवाल्यांना, मी पोल्ट्रीवाल्यांना मार्गदर्शन ह्या बाबतीत करू शकेल का, खरोखरच तुम्ही तातडीने अगदी शेळके साहेबांची भेट घ्या. आणि भेट घेतल्यानंतर हे ते तुम्हाला दाखवते, त्यांना मार्गदर्शन करतील आणि पहिल्या आठवड्यापासून तुम्हाला ह्या औषधाचं प्रमाण चालू करायला सांगतील. मला पण त्यांनी भरपूर त्यांना सल्ला दिला का, बघा तुम्ही वाडकर घेऊन बघा. मी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून चालवायला सुरुवात केली. तिथून जवळजवळ आतासुद्धा आम्हाला 1200 ग्रॅमचा पक्षी करायला जवळजवळ जास्त मागायचं. तर आता कमीत कमी मी हे केलं तर जवळजवळ काहीतरी 20-22 दिवशी मला 1200 ग्रॅमचा पक्षी झाला होता. तर मी प्रत्येक फार्मरला सांगेल, आमच्या रोहा तालुक्यातला तरी, का प्रत्येकाने फार्मरने ह्या शेळके साहेबांच्या औषधांकडं थोडंसं लक्ष द्या आणि वापरून प्रत्यक्ष स्वतःची खात्री करून घ्या, असं मी प्रत्येक पोल्ट्रीवाल्यांना मार्गदर्शन करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद.